मराठा समाजातील सर्व गटाला एकत्र आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सुरू असताना समाजातील काही दलालांना सरकारने हाताशी धरून समाजात फूट पाडण्याचे राजकारण सुरू झाले असून गद्दार व दलाल नेत्यांना मराठा समाजाने वेळीच रोखले पाहिजे. काही लोकांना हाताशी धरून मराठा क्रांती नावाचा पक्ष सरकारने मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठीच काढला असल्याचा आरोप भोर यांनी केलाय. मराठा विद्यार्थी, मराठा तरुण बेरोजगार यांच्यासाठीच्या योजना, महिला भगिनींवरील अन्य अत्याचाराविरोधात त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजना, शिवस्मारक, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, असे वेगवेगळे 20 विषय घेऊन मराठा क्रांती मोर्चा हे आंदोलन सुरू झालं. मला तुम्हाला विचारायचंय, आज खरंच या 20 मागण्यांची चर्चा सुरू आहे का? आहे का सुरू? त्या प्रश्नाचं उत्तर दारू पिऊन मिळणार नाही. 20 मागण्यांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे का माध्यमांमध्ये? फक्त आरक्षणाची चर्चा सुरू आहे, बरोबर ना? ही चालाखी वाटत नाही का तुम्हाला? अतिशय पद्धतशीरपणे, सिस्टमॅटिकली त्या 20 मागण्यांना गुंडाळण्यासाठी आरक्षणाच्या एका मागणीभोवती आंदोलन आणलं. तेही आपल्यातल्याच काही दलालांना हाताशी धरून, काही संधी साधूंना लबाडांना हाताशी धरून. आरक्षण ही मागणी आपली महत्त्वाची आहेच. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु बाकीच्याही मागण्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता बाकीच्या मागण्यांवर तर शब्दही काढायला तयार नाही, आणि आरक्षणाच्या मागणीवर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाला. आता हा अहवाल, या अहवालात मराठा सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे हे सिद्ध व्हावं याच्यासाठी मराठा समाजाने 3 लाख निवेदनं दिली. मराठा आरक्षण व इतर 20 मागण्यांसंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिर्डीत संवाद यात्रा आली असताना आयोजित जाहीर सभेत राज्य समन्वयक संजीव भोर बोलत होते. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते. आज आपल्या शिर्डीमध्ये संजीव भाऊ आल्यानंतर युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. संजीव भाऊच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं की जे चालू आहे ते आपल्या युवकांचं उद्याचं जीवन सुरळीत आणि चांगलं व्हावं, कोणी पण आत्महत्याचा विचार करू नये, आपल्याला शेतीमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, असे अनेक प्रश्न घेऊन त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली. ती जनसंवाद यात्रा सुरू करत असताना मुख्यमंत्री साहेबांनी 1 तारखेला मराठ्यांना जल्लोष करा अशा प्रकारची मनोगत किंवा त्यांच्या भाषणातून 1 तारखेला नगरमध्ये सांगितलं. पण मराठा आरक्षणासाठी या 4 वर्षामध्ये 50 वर बळी घेण्याचं काम या सरकारने केलं, आणि हे जरी तुम्ही आरक्षण देणार असाल पण त्या दिवशी आम्ही आरक्षण घेता या 50 शहीद जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. साई निर्माणचे संस्थापक विजयराव कोते, ताराचंद कोते, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजय काळे, शिवाजी चौधरी, सचिन चौगुले आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्या वतीनं मराठा जनसंवाद यात्रा या ठिकाणी 16 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रात विभागनीय आहे, कालपासून सुरू झालेली आहे. आज तिचं शिर्डीमध्ये स्वागत करण्यात आलं आणि या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या आरक्षणासह, मराठा आरक्षणासह ज्या 20 मागण्यांचं सरकारकडे निवेदन गेलेलं आहे त्यावर सरकार कुठली ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. फक्त मराठा आरक्षण या एका विषयाशी सगळं आंदोलन केंद्रित केलं आणि बाकीच्या 19 मागण्यांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी
मराठा समाजाने जे आंदोलन उभं केलं, संख्येचं आंदोलन मराठा समाजाच्या सगळ्यांच्या सहभागाने उभं राहिलं, ते लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी जनसंवाद यात्रा या ठिकाणी महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे. आणि हा संवाद साधल्यानंतर एकाच वेळी सगळ्या विभागांचा महाराष्ट्रातून आज जसं नाशिक विभागाचा या ठिकाणी जो संवाद यात्रा सुरू झाली आहे तो सगळीकडचा सहभाग. मुंबईमध्ये एकाच वेळी 26 नोव्हेंबरला अधिवेशनाच्या काळामध्ये मंत्रालयावर अधिवेशनाच्या काळात धडकणार आहे. यामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्वांना करत आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन मुडीत काढण्याचा जो सरकारने प्रयत्न केलेला आहे तो हाणून पाडला जाईल, त्यांना यशस्वी यामध्ये होऊ दिला जाणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहून सरकारच्या विरोधातलं आंदोलन असंच सुरू ठेवू. वेळ प्रसंगी अजून तरी म्हणजे एक जाणीवपूर्वक आपल्या निदर्शनास आणून देतो, अजून तरी हे सगळं आंदोलन आजही शांततेत सुरू आहे. कुठल्याही प्रकारे आंदोलनात हिंसा केली जाणार नाही. आंदोलनातून कुठल्याही प्रकारचं समाजाचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि सरकारचं पर्यायानी आमचं स्वतःचं नुकसान आम्ही करून देणार नाही आणि करणारही नाही. परंतु सरकारला जर हे सगळं मुडीत काढून जर सगळं असं हाणून पाडायचं असेल तर ज्या पद्धतीनं सरकार गाजर देऊन मराठ्यांना हिणवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीनं मराठी त्या गाजराचा हलवा करून सरकारला खाऊ घालतील, फडणवीसांना खाऊ घालतील असं आपल्या माध्यमातून सांगतो. म्हणजे 16 ते 26 हा जो 10 दिवसाचा कालावधी आहे त्या दिवशी मुंबईत ती रॅली धडकणार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की 26 नोव्हेंबर 26-11 हा सगळ्यांना स्मरणात राहणारा दिवस आहे. आमच्या म्हणजे अत्यंत विदारक चित्र ज्या दिवशी निर्माण झालं होतं त्या दिवशी आम्ही मुंबईत जाणार आहोत, सरकारला याचा जाब विचारणार आहोत. आजवर मराठा समाजाची आरक्षणासंबंधी मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल केली आहे. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी ठरली. आता आम्ही मुख्यमंत्र्यांवर कसा विश्वास ठेवायचा? मुख्यमंत्री आरक्षणाचे गाजर दाखवत आहे, कृती करा अन्यथा मराठे गाजराचा हलवा करून मुख्यमंत्र्यांना खाऊ घालतील, असे सांगत ते म्हणाले की मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन निर्णायक पातळीवर आले आहे. आमचे आंदोलन व्यक्ती केंद्रित नाही, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी आम्हाला लढायचे शिकवले आहे. येत्या 26 तारखेला मुंबई मंत्रालयावर मराठा समाजाचा लाखोंचा मोर्चा निघणार आहे. त्यात लाखोंच्या संख्येने समाजातील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही भोरे यांनी केले. मराठा समाजाच्या मागण्या रास्त असतानाही सरकार सातत्याने फसवा फसवी करून दिशाभूल करीत आहे. मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांनी 4 वर्षात अवहेलना केली, आरक्षण दिले नाही तरी याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.